या दोन टीमांमध्ये जायचंय, पण कुणाला म्हणजे ते लिहून घेतलं तर कळेल ना तुम्हाला, तुम्हाला आजाचं आणि आजेचं काढणार तर तुम्हाला काढणार ते दोघंच या बेलचा बॉल लाऊड अपील डॉट बॉल पिवनच्या पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली गोलंदाज मंगेशची. या बेलचा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट रनआउटची संधी आहे आणि इथून मात्र बॅट्समन बाद. क्रिकेट मधली सगळ्यात खराब विकेट जर कोणती असेल ना तर ती रनआउट असते आणि ती सध्याच्या घडीला वॉरियर्सच्या टीमच्या पडले. तर खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांचे लाडके. तर ज्याने या स्पर्धेसाठी मोलाचं कार्य आपल्यापर्यंत केलं तर तुम्हाला सर्वांचे लाडके. विकी वालिया साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे जे आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी जे कूलर पाहतोय ते कूलर देखील त्यांनी पुरस्कृत केलं गेलं आणि आज खऱ्या अर्थाने त्या मैदानावर बक्षीस वितरण सोहळ्यासाठी देखील उपस्थित राहिले तर त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. या बॉलचा बॉल तेज तराला आहे, रन घेण्याचा प्रयत्न झालाय, सिंगल. टीमची धावसंख्या एक ने वाढते. दबा लागला आतापर्यंत 3 धावा, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस बॉल, स्वीट साऊंड, हा बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8, शेवटचा बॉल. तर पवन मोबाईलचे प्रोप्रायटर सन्माननीय पवन सरांना विनंती आहे की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या. 9 धावा 9 9 9 रन्स. शेवटचा बॉल आहे. या वेळचा बॉल व्हाईट बॉल आणि 1 धाव. टीमची धावसंख्या 11 रन्स. या वेळचा बॉल फटका चांगला आहे, हा बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
शिवकाळात नांदत होती सुखत साई प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाळ राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाळ राजा थँक यू टीमची धावसंख्या 17 धावा यावेळी चांगला स्ट्रोक फिल्डर आहे बॅट्समन बाद न्यू बॅट्समन सूरज निघाल ना त्याच्यात दिसेल ना कोणी किती रन मारले यावेळीचा बॉल घोषित रीजन मध्ये यावेळीचा बॉल चांगला स्ट्रोक मिसफील्ड होते आणि हा बॉल चाललाय चौकार मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत आहे सन्माननीय नानासाहेब धोंडे यांचं इथे आगमन झालंय तर आपण व्यासपीठावर या तुमचं सहर्ष स्वागत आहे टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर लास्ट बॉल आहे शेवटचा बॉल आहे तर सन्माननीय निखिल मांडवे यांचं देखील इथं आगमन झालंय तर दादांना देखील विनंती आहे की आपण प्लीज व्यासपीठावर या शेवटचा बॉल देखील डॉट आलाय 2 ओव्हरचा खेळ तरी समाप्त झाला टीमची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर लागली ते म्हणजे आतापर्यंत 23 3 2
तर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. तर सूरज जाधव आपण प्लीज आमच्या व्यासपीठाजवळ या. तर झिंती आपण व्यासपीठाजवळ यायचे. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 25. डबलचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, फिल्डर बॉल वर जाईल आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला तर या बॉल वर दोन धावा आहेत ना. या बॉलचा बॉल व्हाइट बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28. या बॉलचा बॉल बॅटची एज आणि हा बॉल चालला घोषित रिजन मध्ये. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29 धावा. तर पवन इलेक्ट्रॉनिक्स याचे प्रोप्रायटर खऱ्या अर्थाने त्याचे मालक पवन यांचं इथे आगमन झालं. तर सरांना विनंती असेल की प्लीज आपण आमच्या व्यासपीठावर या, तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर फलंदाज बाद झालाय, शेवटचा लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल आणि रन घेण्याचा प्रयत्न झालाय. व्हाइट बॉल, व्हाइट आणि एक. टीमची धावसंख्या 2 ने वाढली, धावा लागल्या आतापर्यंत 31. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल उडवलाय ऑन साइड ला, या बॉलला भिरकावलाय षटकारासाठी. टीमची धावसंख्या 37 आणि 38 च टार्गेट आहे.
मेगा फायनल ची सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिलाच बॉल इथून मात्र डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू रिलीज झालाय. हॅलो, तर आपण मैदानात जायचं, प्लीज. खेळाडूला दुखापत झालेली आहे, प्लीज लवकर क्विक जा, तर पाणी घेऊन जा. तर सन्माननीय नाना धोंडे साहेबांना विनंती आहे की प्लीज आपण व्यासपीठावर या. सन्माननीय राजू निगडे साहेबांना देखील विनंती करतो की त्वरित आपण व्यासपीठावर यायचंय. तर आबा शेलार साहेबांना देखील विनंती करतो, प्लीज आपण या. तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. तर सन्माननीय महादेव धोंडे साहेबांना देखील विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. अर्जुन दुधाळे साहेबांना देखील विनंती करतो की प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आतापर्यंत जर पाहिलं तर टीमची धावसंख्या झाली ती 7, टार्गेट आहे मित्रांनो 8 धावा. तर सन्माननीय शांताराम पाटील साहेबांना देखील विनंती आहे की प्लीज आपण व्यासपीठावर या, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि सन्माननीय पांडुरंग बांदल साहेबांना देखील विनंती करतो की प्लीज आपण व्यासपीठावर यायचं. जर खेळाडू इंजर्ड असेल तर प्लीज आपण बाहेर येऊ शकता, कारण की इंजरी जर जास्त असेल तर आपण कृपया बॅक करा प्लीज.
या बेलचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल खाली, फिल्डर आणि बॅट्समन बाद. तर षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज डबलचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे, अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाइट बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर धावफलकावर लागली ती मात्र 9 धावा. यावेळी कमबॅक केलं, डॉट बॉल येतोय. नऊ धावा, नऊ. फुल टॉस बॉल उडवला आहे, तिथे फिल्डर आहे. दुसरी धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 धावा. याबेलचा बॉल, आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक आणि बॅट्समन झाला बाद. बॅट्समन झाला बाद. सन्माननीय तानाजी साळुंखे साहेबांना विनंती असेल की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. सन्माननीय नाना धोंडे साहेबांना देखील विनंती करतो की प्लीज आपण यायचं आमच्या व्यासपीठावर. तर सन्माननीय बांदल बुवा साहेबांना देखील विनंती असेल की प्लीज आपण त्वरित आमच्या व्यासपीठावर या. तुमच्या शुभ हस्ते आणि या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा इथे संपन्न केला जाईल. त्याचबरोबर सन्माननीय रघुनाथ गोळे साहेबांना देखील विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 8 बॉल करायचे, 26 फायनलची मॅच. यावेळी चांगला बॉल, खोलवर पद्धतीचा बॉल रिलीज केलाय, चांगली फिल्डिंग होते, रन घेण्याचा प्रयत्न झाला आणि रन आउट. तर सन्माननीय संतोष साहेबांना विनंती आहे की प्लीज आपण आमच्या व्यासपीठावर या. संतोष कंग आणि संतोष नवगणे साहेबांना विनंती आहे की प्लीज व्यासपीठावर या. त्याचबरोबर गणेशराव कुलकर्णी यांचं देखील इथे आगमन झालंय. प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. शेवटचा बॉल, 7 बॉल करायचे, 26 फायनल मॅच.
आणि ही फायनलची मॅच कुठेतरी एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे, कोणत्याही बॉलवर काही होऊ शकतं, कोणत्याही बॉलवर मॅच टर्न होऊ शकते. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे क्षणाक्षणाला रंग बदलला जातो. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे क्षणाक्षणाला रंग बदलला जातो. परंतु रंग यावेळी मात्र फायटर्स टीमचा बदलला आहे. कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलचा होता, परंतु आता निराश हताश आपल्याला संपूर्ण डगआउट पाहायला मिळतोय. समीकरण जर पाहिलं तर 7 बॉल 26 लास्ट बॉल या ओव्हर मधला डबलचा बॉल टप्पा चांगला आहे. ओव्हर इथे मात्र समाप्त झाले. 6 चेंडू आणि करायचे आहेत 26. सहा चेंडू आणि करायचे आहेत 26. शेवटचे षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वर आला. गोलंदाज सुनील आदेश आहे गोलंदाजी ट्रॅक वर. यावेळीचा बॉल वॉट अ कॅच. पाच बॉल आणि करायचे आहेत 26. पाच चेंडू आणि 26 धावा. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 26. चार चेंडू आणि 26 धावा कुठून करायचे आहेत. याबलचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. आणखीन एक विकेट. षटकार लगावला तर 1000 रुपये. तर सन्माननीय शंकर चिकने साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या, तुमचं सहर्ष स्वागत आहे. 2 चेंडू 26. यावेळीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत आणि आणखीन एक विकेट.
तर चला शॅम्पियन ठरलाय टीम आहे सेलिब्रेशन होईल मैदानावर आपण प्लीज या आदेश शेवटचं षटक आणि त्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालं विकेट घेतल्या त्या मात्र त्यांनी तीन चला या लवकर त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावर